केटीसी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून सकाळी 11 वाजता नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळा झाल्यानंतर दुपारी 1:30 वाजेनंतर नंदुरबार शहरातील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला मेळावा जाहीर सभा पार पडणार आहे। या जाहीर सभेसाठी जवळपास 15 ते 20 हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्हा दौऱ्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील जवळपास 7 मंत्री व 14 आजी माजी आमदार खासदार यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे। परंतु प्रत्यक्ष किती लोकप्रतिनिधी उपस्थित राहतात याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून आहे। कैलास पाडवी, टीटीसी न्यूज रिपोर्टर। अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तोपर्यंत नमस्कार।